क्या बात है मिहिर आणि संजगिरी तुमच्यासाठी स्पेशल टाळ्या मॅच केलं की नाही मिळाला महत्वाचं आहे ग नंबर आकडा महत्वाचा नाही जसं म्हटलं सचिन तेंडुलकर किती मोठा खेळ होतो जोश महत्वाचा आहे ऍब्सोल्युटली आणि खरोखर आजच्या मॅच मध्ये तेच की कुठे एक्सपिरियन्स जाऊ देत आणि सगळं जाऊ देत म्हणजे तुमच्यातला त्या क्षणीचा जो जोश आहे जो उत्साह आणि मुख्य म्हणजे जे स्पिरिट आहे खरं तर ते जास्त महत्वाचं दोन गोष्टी महत्वाच्या आहेत नुसत्या स्पिरिट आणि नुसतं उत्साह होत नाही डोक्याने क्रिकेट खेळायचं असतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि जरी 2020 असलं तरी त्याच्यात एक थोडस हे आहे आपले जे यंगस्टर्स आहेत ज्यांनी पहिल्यांदा म्हणजे आधीच्या सेमीफायनलला खूप चांगली साथ दिली त्यांच्याकडून पुन्हा अपेक्षा आहे आपण नेहमी म्हणतो की आपल्या टीम मध्ये फार मोठी मोठी नावं नाही आहेत सचिन ठीक आहे सचिन उभा राहिले काय पण समोरच्यानी पण खेळायला पाहिजे पोलार्ड जसा खेळला किंवा पोलार्ड तसा यंगस्टरच आहे ना नवीनच रायडू तिवारी ह्या सगळ्यांचं महत्व आणि आपला अटॅक जो आतापर्यंत खूप चांगला होता आणि आहे त्याचा परफॉर्मन्स पण आज खऱ्या अर्थाने म्हणा कारण फायनल इज अ फायनल शेवटी असं आहे की अंतिम सामना असतो कितीही जरी झालं तरी ती एक शेवटची लढाई असते त्याचा परफॉर्मन्स पण आज खऱ्या अर्थाने म्हणा कारण फायनल इज अ फायनल शेवटी असं आहे की अंतिम सामना असतो कितीही जरी झालं तरी ती एक शेवटची लढाई असते शेवटचा कसोटीचा क्षण फार महत्वाचा असतो आणि हा कसोटीचा क्षण जो पकडतो ना तो जिंकू शकतो आणि त्याला ती मेंटल स्ट्रेंथ लागते क्रिकेट हे फक्त बॅटनी खेळलं जात नाही हे दोन कानांमधून खेळलं जातं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि तिथे तुम्ही किती स्ट्रॉंग आहात ना त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतात त्यामुळे ह्या यंगस्टर्सना पण त्याच्याबरोबर स्ट्रॉंग मध्ये राहिलं पाहिजे आणि हे करायला पाहिजे असं मला वाटतं तिकडे सचिन आणि धोनी खेळणार आहे तुम्ही धोनी आणि सचिन धोनी हा अत्यंत कूल माणूस आहे म्हणजे धोनीला मी पाहिला परवाजित धोनीने इनिंग ह्या याच्यामध्ये येताना खेळली अफलादून इनिंग होती आणि तशी करण्याची कपॅसिटी रैनाकडे पण आहे आणि त्यांच्याकडे आपण कुठलीही कोणाची ताकद कमी येऊ शकतो आणि शेवटी 2020 काय क्रिकेट हे आपल्याला माहिती आहे की ज्या 2020 क्रिकेटमध्ये त्याचं खरं वर्णन करणं माझं ह्या क्रिकेटवर प्रेम नाही आहे ह्याचं कारण असं आहे ना की हे जे क्रिकेट आहे ना ह्या क्रिकेटमध्ये खरं प्रेम नाही आहे त्यामुळे ह्या क्रिकेटमध्ये रोमांस नाही आहे ह्या क्रिकेटमध्ये जे काय आहे ना की फक्त बाजारू वृत्ती बाजारू वाटत नाही असं मी म्हणेन पण त्यासाठी सुद्धा एक प्लॅनिंग लागतं आणि ते जे प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग तर तुम्हाला 20 ओव्हरची मॅच असो किंवा 10 ओव्हरची करायला लागली मेंटल स्ट्रेंथ लागते ती आज आपल्याला सगळ्यांना नाही तू काही गणित मान किंवा रायडूचा आज हा फॉर्म आहे अमक्याचा आहे धोनीने अमकं केलं वगैरे वगैरे इट रिड्यूसेस टू नॉट जर तुझ्याकडे ती मेंटल स्ट्रेंथ असेल तर आणि ती सगळ्यात महत्वाची आहे ह्याच्यावर खरं तर उगाच मांडण्यात आणि गणित मांडण्यात वगैरे पॉईंट मी वय मॅच केलं म्हणूनच मी म्हटलं की धोनी आणि सचिन तेंडुलकर एक दोघांच्याही तुमच्या पिढीतलं अंतर दिसतंय पण दोघं जण एकच होऊन गेलं मी गाणं सुचलं कसं नेमकं म्हणजे सचिन तू आदर्श मानतोस सचिनला खूप मोठा फॅन आहेस पण सुचलं कसं ऍक्च्युली इतके वर्ष क्रिकेट बघतोय मी आणि आय ऑलवेज लव्ह इट लाईक सगळे मुंबईत जितके लोक आहेत सगळ्यांना क्रिकेट आवडतं तसंच मलाही आवडलंय आणि नेहमी असं वाटायचं की मी माझ्या सचिननी त्याच्या कामा थ्रू इतक्या लोकांना इतकं खुश केलंय तर त्याच्यामुळे ते मला पण जे इतकं बरं वाटलं की नो ही इज डुईंग सच अ ग्रेट जॉब फॉर द एंटायर कंट्री मला वाटलं की मला जे करता येतं त्याच्या थ्रू मला काही करता आलं ज्याच्यामुळे लोकांना ज्यांना क्रिकेट आवडतं त्यांना काहीतरी बरं वाटेल किंवा सचिनला जर मी काही डेडिकेट करू शकलो तर नथिंग लाईक इट आणि ह्या वी इनफॅक्ट मी हे असं प्लॅन केलं नव्हतं की IPL सुरू व्हायच्या आधी हे गाणं वगैरे लिहीन पण IPL सुरू झालं आपल्या टीमचा जो फॉर्म बघितला इतकं अप्रतिम खेळतात म्हणून पहिल्या अख्ख्या पॅराग्राफमध्ये सगळे जे चांगले प्लेयर्स आहेत पोलार्ड रायडू तिवारी हरभजन सगळ्यांची नावं घेतली आहेत टू कॉम्प्लिमेंट देम टू से दॅट तुम्ही इतकं छान काम करताय सो दिस इज अ सॉन्ग टू पे ट्रिब्यूट टू देम म्हणून हे गाणं लिहिलं आणि ऍक्च्युली दोन बाईक राईड्सवर हे गाणं कंपोज झालं एका बाईक राईडवर त्याची मेलडी कंपोज झाली आणि दुसऱ्या बाईक राईडवर दोनदा थांबून पेपर काढून त्याचे शब्द लिहिले सो मुंबईत लिहिलेलं गाणं मुंबई इंडियन्ससाठी आहे टिपिकल मुंबई स्टाईलने तू कंपोज केलंय आणि ते काल सचिनचा खरं तर बर्थडे झाला तुझ्याकडनं मिळालेला गिफ्ट आहे मी तो म्हणून सचिनला इट्स अ बिग ऑनर जर त्यांनी त्यांना जर ऐकायला पण मिळालं तर आय एम हॅपी बस या गाण्यात जे काय हवं होतं ते मिळालं जर सचिनला ऐकवायचं आहे गाणं तुझे तिकडे स्टेडियमवर माणसं आहेत की जे काही म्युझिक प्ले करणार वगैरे असं काही केलं अरेंजमेंट केलं करायचं होतं पण आता काय इथून ऐकवूया त्याला संजगिरी नाचताय तुम्ही एकदम जोशात आलेला आहात आणि आता सेलिब्रेशन कसं करणार म्हणजे मुंबई इंडियन्सची मॅच आहे काय काय प्लॅन्स आहेत खरं काय असं मी काय मोठं प्लॅन असं काही केलेलं नाही तुझे मस्तपैकी ती मॅच पाहायची त्यात रंगून जायचं आणि त्यात ठेवायचं रिझल्टचा आत्ता काही विचार करायचा नाही पॉझिटिव्हली विचार करायचा एवढंच की आपण जिंकणार आणि मग जिंकल्यानंतर आपण जे काय सेलिब्रेशन करायचं ते करू पण आता आपण कॉम्पोज व्हायचं आपणही स्वतः कॉम्पोज व्हायचं मजा एन्जॉय करायचं मी तुला म्हटलं की हे असं सिरियस क्रिकेट मी मानत नाही पण आपण ते एन्जॉय करू शकतो शेवटी जरी किती झालं तर जसं सत्यजित रेचा पिक्चर मी प्रेमाने बघतो पण हा पिक्चर आपण एन्जॉय करतो सो दॅट इज एन्जॉयमेंट सो दॅट एन्जॉयमेंट वी आर गोइंग टू डू
जेमतेम तासाभरावरती मॅच आली आहे, सगळ्यांना उत्सुकता आता सचिनचं नेमकं काय, पण म्हणलं की त्याची विलपॉवर इतकी स्ट्रॉंग आहे ना की तो खेळ सांगू शकतो. जर त्याला 1% जरी चान्स म्हटला म्हणजे खेळलं तर आपल्याला आपल्या ओव्हरऑल खेळावर त्या 20 मिनिटात काही फरक पडणार नाही. म्हणजे बॅटिंग करताना त्रास होणार नाही, फिल्डिंग करताना होणार नाही, आणि तो उभा राहिल्यामुळे जर अख्ख्या ह्याला एक दिशा मिळत असेल तो उभा राहिला कॅप्टन तिकडे असणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. आत असल्यापेक्षा मी तुला सांगितलं श्रीकृष्णाने फक्त गोष्टी सांगेन युक्तीच्या चार म्हटलं आणि महाभारतात युद्ध जिंकून दिलं ते कृष्णाने. तेवढं काम जरी सचिन करू शकला तरी ते खूप होत. आणि जर सचिनला वाटलं की तो तिथे उभारून करू शकतो तो करेल, कारण तो माणूस पळणारा नाही, तो माणूस शेवटच्या क्षणापर्यंत लढणारा, प्रत्येक रिस्पॉन्सिबिलिटी घेणार आहे, आणि म्हणून तो 20 वर्ष आहे, आणि म्हणून तो आवडला, आणि म्हणून तो गाणं करतो, नाही तर त्यांनी केलं नसतं. मी सचिन ग्राउंड वरचा संगीतकार आहे, डन्सच्या बाबतीत तू खराखुरा संगीतकार आहेस. तर नाही, लाईक आय सेड, हे जस्ट माझ्यातर्फे एक छोटीशी भेट, ऍब्सोल्युटली इनसिग्निफिकंट, पण मला वाटलं की जर हे गाणं फक्त सचिनवर लिहू शकलो असतं तर फक्त सचिनवर लिहिलं असतं. पण आय डिंट वॉन्ट टू बी अनफेअर, गाणं मुंबई इंडियन्सवर आहेत, कारण का सगळे सचिन एकटा काही करू नाही शकत, म्हणजे तो एकटा असल्यामुळे टीम पुढे जाते, पण त्याचे जे बाकीचे जे प्लेयर्स आहेत जर ते त्यांनी जर परफॉर्म नाही केलं तर आपली टीम जी ह्या पोझिशनला पोहोचली आहे ते होऊ शकलं नसतं. सो दो द सॉन्ग स्टार्टेड ऑफ एज अ सचिन तेंडुलकर सॉन्ग, हे आता अख्ख्या टीमसाठी हे गाणं आहे, आणि आय होप की आज हे जिंकतील आणि हे गाणं अजून पुढे जाऊ शकेल. आता तर फक्त यु नो नेटवर आहे आणि आर्टिस्ट अलाउड .com म्हणून एक वेबसाईट आहे जिथे हे गाणं लोकांना ऐकता येईल, आणि आता इथे पण लोक ऐकतातच आहेत. पण आय होप दॅट दिस हेल्प्स द टीम इन सम वे, कुठून तरी की पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या साईड करणं त्यांच्याकडे जाईल आणि दे विल गो अहेड अँड विन दी आयपीएल टुडे. पॉझिटिव्ह एनर्जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं, ती बऱ्याच वेळेला काम करते असं मला वाटतं. नक्कीच, आणि मुंबई इंडियन्स जिंकणार आहे, आणि याच गाण्यावरती मिहिरच्या आपण सगळ्यांना डान्स सुद्धा करणार आहोत. मुंबई इंडियन्स जिंकला आपण खूप पार्शल झालं असं मला वाटतं. क्रिकेटवर बोलताना इतकं पार्शल व्हायची काही गरज नाही, आपण दोन्ही बाजूस करायचं. बी पॉझिटिव्ह, तुम्ही जसं म्हणता की बी पॉझिटिव्ह, आपली मुंबई इंडियन्स जिंकणार आहे. थँक्यू सो मच तुम्ही दोघं जण आज इथे आलात आणि तू खूप छान गाणं गायलास आणि तुम्ही खूप छान गप्पा मारलात त्याच्याबद्दल. तर वी लव्ह यू मुंबई इंडियन्स, आणि कम ऑन मुंबई इंडियन्स, आजची मॅच फक्त आणि फक्त तुम्हीच जिंकणार आहात. घेऊयात एक छोटासा ब्रेक, पाहत रहा स्टार मासा.